संत गाडगे बाबा यांनी समाजासाठी केलेले काम हे मानवतेचे काम असल्याने ते पुढे निरंतर सुरू राहणारच आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा श्री गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी खारघर येथे धर्मशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले. कैलासवासी सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वलाताई सतीश हावरे यांनी श्री गाडगे महाराज मिशन या संस्थेस खारघर येथे रुग्णसेवेसाठी 1-3 मजली सदन येथे विनामूल्य उपलब्ध करून दिले. या सदनाचे यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले तर संस्थेसाठी देण्यात आलेल्या रुग्णसेवेच्या गाडीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले की गाडगेबाबांच्या तत्वाला मानणारे आणि विश्वास असणाऱ्या अनेक व्यक्ती या समाजात त्यांच्या विचाराने प्रेरित आहेत, त्यामुळे देशाला चांगले दिवस येणार आहेत यात शंका नाही. आमदार प्रशांत ठाकूर हे आज वेगळ्या पक्षात असले तरी काही वर्षापूर्वी ते आमच्या बरोबर होते, त्यामुळे त्यांच्या कामाची मला पूर्ण माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उज्ज्वला हावरे यांच्या कार्याचे गौरव केला. सतीश दादांना काही मी भेटले नाही, कारण आपण आपले लग्न एकाच वेळेला झाले होते, आपण आपल्या संसारामध्ये एकाच वेळेला आम्ही आमचे होतो, पण आयुष्यामधले काही मित्र आणि काही दोस्त असे असतात की तुम्ही खूप काळानंतरही भेटल्यावर असं वाटतं की हिचं तर मला सगळंच माहिती आहे. तशी आमची उज्ज्वला पण आहे आणि तशी आमचे प्रशांत दादा पण आहे. मी लिफ्टमध्ये म्हटलं की आम्हाला दोघांना एक दुसऱ्यांचे वीकनेसेस आणि काय म्हटलं असं आमचे वीकनेसेस आणि आमचे पॉझिटिव्ह पॉइंट माहिती आहे. तर प्रशांत दादा लिफ्ट मधनं बाहेर निघताना म्हणाले व्हेरी डेंजरस. ते डेंजरस आहे ते बाजूला असू देऊया, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या खरं समोर येऊया. सिडकोचा प्रस्ताव तुम्ही टाकलाय, इथले आमदार आहेत ते म्हटले की मीच तुम्हाला निवेदन देतो आणि मग तुम्ही त्याचा फॉलो तुम्ही घ्या आणि आम्हाला ते करून द्या. तर मिशनचं पत्र, आमदारांचं पत्र, खासदारांचंही पत्र आपण त्या ठिकाणी घेऊ. उज्ज्वला हावरे लेगेसी आपल्या सोबत आहेत, तन मन धनाने सोबत आहेत आणि तुम्ही कधीही हाक मारली तर ते कोणत्याच गोष्टीसाठी नाही हा विषय नसतोच. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की आपण दररोज वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, परंतु त्या कार्यक्रमांपैकी एखादा कार्यक्रम कायम स्मरणात राहतो, त्यातील आजचा कार्यक्रम आहे. आजचा खऱ्या अर्थाने प्रेरणा दिवस असून या कामाचे अनुकरण प्रत्येकाने करून संत गाडगे महाराज यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे आवाहन केले. आज अशा पद्धतीचं कार्य महानगराच्या परिसरामध्ये उभं राहण्याची आवश्यकता आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोक जी राहायला येत असतात त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत अडीअडचणी असतात, त्याच्यातून इतरांसाठी समाजासाठी काही करू शकेल अशा पद्धतीची साहजिकरित्या प्रवृत्ती असली तरी त्याच्यासाठीचे त्यांचे प्रयत्न, पैसा हा सगळ्याच अपुरा पडत राहतो. आणि जेव्हा आज आम्ही पाहतोय गाडगे महाराज मिशन असेल किंवा त्याचबरोबरीनं सतीश शावरे यांच्या नावानं आज उभं राहिलेलं या ठिकाणी उज्ज्वला वहिनीचं कार्य असेल, तर या सगळ्या कार्याच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातल्या लोकांना निश्चितपणानं प्रेरणा घेता येणार आहे. आज या पद्धतीचं काम खारघरमध्ये उभं राहिलंय, पनवेल मतदारसंघामध्ये असलेला हा भाग आहे. या परिसरामध्ये वेगवेगळे स्काय स्क्रॅपर्स उभे राहतात, म्हणजे टोलेजंग इमारती उभे राहतात. या टोलेजंग इमारतींकडे पाहत असताना या सगळ्या परिसरामध्ये दुःख असेल की नाही असा कदाचित कोणाला प्रश्न पडेल, पण या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या अशा पद्धतीची उदात्त ही संस्था आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटल, त्याला जोड देणारी संत गाडगे महाराज मिशन, श्री गाडगे महाराज मिशन आणि त्याचं कार्य आज तुमच्यामुळे त्या खारघर परिसरामध्ये सुरू होऊ शकणार आहे. आणि अनेकांची सेवा, आपण सांगितलं की जवळपास 25,000 जास्त लोक वर्षभरामध्ये या ठिकाणी वास्तव्य करू शकतील आणि तितक्या सगळ्या परिवारांचा दुवा हा आपल्याला मिळणार आहे आणि मला त्याचा मनापासून आनंद आहे. या अशा पद्धतीचं कार्य येणाऱ्या भविष्य काळामध्ये खारघर आणि या सगळ्या परिसरामध्ये उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी सुरुवात केलेली आहे, गाडगे महाराज मिशनने जी सुरुवात केली आहे, त्याच्यामध्ये आमच्या परीनं जो काही वाटा उचलता येईल त्यासाठी
निश्चितपणाने मोदीजी आपण सांगावं, काही त्रांकार सांगतील पण आपण सांगावं आणि त्याच्यामध्ये हा सहभाग नोंदवणं हे मला आमच्या सर्व सहकार्यांना निश्चितच आनंदाचं असेल. यावेळी हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या उज्ज्वला हावरे, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, श्री गाडगे महाराज मिशनचे कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते, उपाध्यक्ष उत्तमराव देशमुख, सचिव विश्वनाथ नाचवणे, सचिव सचिन घोंगटे, खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, अशोक पाटील, गाडगे महाराजांचे त्या काळातील चालक 93 वर्षीय भाऊरावजी काळे, प्रवीण हावरे यांच्यासह मिशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.